दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने दिला, त्याच्या दुःख सहनाच्या प्रसंगाच्याद्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. पवित्र मरियेच्या जन्मदिवसाच्या नोव्हेना काळातील सामुदायिक मिसाचे हेतू पुढीलप्रमाणे. 50व्या वाढदिवसानिमित्त माऊलीचे आभार, देवाचे आभार एक हेतू, वाढदिवसानिमित्त देवाचे आभार चार हेतू, माऊलीचे आभार मानण्यासाठी दोन हेतू, मृत भाविकांच्या आत्म्यासाठी 13 हेतू, संत अँथोनीचे आभार मानण्यासाठी एक हेतू, इच्छापूर्तीसाठी एक हेतू. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेला माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपण सर्वजण या नोव्हेनाच्या काळामध्ये आहोत. परमेश्वराची एक योजना आहे आणि ही योजना त्याचा शब्द आणि कार्याद्वारे प्रकट होत असते. आणि म्हणूनच परमेश्वराने त्याची दिव्य पवित्र अशी ख्रिस्त सभा उभारलेली आहे, जेथे देवाचा शब्द हा सांगण्यात येतो, देवाचा शब्द हा घोषविण्यात येतो आणि देवाचं कार्य म्हणजे साक्रामेंतामध्ये आपण सहभागी होत असतो. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपण साक्रामेंत घेत आहोत, कारण ही परमेश्वराची दैवी योजना आहे. आणि या योजनेमध्ये सहभागी होत असताना पवित्र रहस्याचा उलगडा आपल्याला होत असतो. म्हणूनच देवाच्या शब्दाचा मान सन्मान करत असताना पवित्र साक्रामेंताची तयारी आपण त्याच जोमाने आणि
आनंदाने केली पाहिजे. उत्सुकता जी परमेश्वराच्या शब्दामध्ये दडलेली आहे ती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला प्रकट करता आली पाहिजे. म्हणून परमेश्वर आपल्याला बोलवत आहे त्या देव शब्दावर मनन करण्यासाठी आणि त्याच्या कार्यावर मनन चिंतन करण्यासाठी. माझ्या जीवनामध्ये परमेश्वराचा शब्द मी कशाप्रकारे घोषित करतो आणि माझ्या जीवनामध्ये देवाचा शब्द आणि कार्य कशाप्रकारे पार पाडलं जातं, या देवाच्या शब्दावर व कार्यावर साक्रामेंताच्या विषयी तयारी करत असताना आपण आपलं सर्वस्व प्रभू ठाई ठेवूया. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण पात्र ठरावेत. क्षणभ शांत राहू, आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल परमेश्वराकडे दयेची याचना करू. सर्वजण एकत्र, सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने व हेगैने मी फार पापे केलेले आहे. माझा अपराध माझा अपराध माझा फार मोठा अपराध. नित्य कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत याना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालीन जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सर्व सत्ताधीश परमेश्वरा, तुझ्या इच्छेविरुद्ध असणारी अशी कोणतीही गोष्ट चांगली असू शकत नाही. तुझ्याकडून येणारे सर्व काही मौल्यवान असते. तुला नेहमी संतुष्ट करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण कर. आमच्या हृदयात प्रेमाची ज्योत नेहमी पेटती ठेव. आमच्या मनाला प्रत्येक विचार शहाणपणाचा असावा व आमची सर्व कार्य तुझ्या शांतीच्या संदेशाला अनुसरण असावीत म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पावलाचे कलेसकरास पत्र ह्यातून घेतलेले आजचे पहिले वाचन. जे तुम्ही परके आणि दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता त्या तुम्हास पवित्र निष्कलंक आणि निर्दोष असे आपणासमोर उभे करावे म्हणून तुमचा त्यांनी स्वतःच्या रक्तामांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे. त्याने जर तुम्ही विश्वासात स्थिरावले आणि अढळ राहिला आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली आणि जिचा मी पौल सेवक आहे झाला आहे तिच्या आशेपासून तुम्ही ढळता नाही हे होईल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. देव माझा आधार आहे. देव माझा आधार आहे. हे देवा, तू आपल्या नाम सामर्थ्याने मला तार, आपल्या सामर्थ्याने माझा न्याय कर. हे देवा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या मुखातील शब्दाकडे कान दे. प्रतिसाद. देव माझा आधार आहे. देव माझा आधार आहे, तो मला वाचवतो. मी स्वखुशीने तुला यज्ञबली अर्पीन. हे परमेश्वरा, तुझे नाव सर्वोत्तम आहे, मी स्तवन करीन. प्रतिसाद. देव माझा आधार आहे. जय घोष. हालेलुया.
पित्या स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो मी तुझे स्तवन करतो कारण ह्या गोष्टी तू बालकास प्रगट केल्या. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. एका शब्बात दिवशी येशू शेतांमधून जाताना त्याचे शिष्य कणसे मोडून हातावर चोळून खाऊ लागले तेव्हा परुषातील कोणी म्हणाले, शब्बात दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता? येशूने त्यांना उत्तर दिले, दावीद आणि त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या आणि आपल्या बरोबरच्यांनाही कशा दिल्या? हे तुम्ही कधी वाचले नाही काय? आणखी येशू त्यांना म्हणाला, मनुष्याचा पुत्र शब्बाताचा प्रभू आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्ताढाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, उपासना आपल्या सगळ्यांना परमेश्वराने एक महान देणगी दिलेली आहे. उपासना साजरा करतो म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचं पास्का रहस्य आपण साजरा करतो. ख्रिस्ताच्या पास्का रहस्यामध्ये आपण सहभागी होतो, त्याचा अनुभव घेत असतो आणि म्हणूनच हा पास्का रहस्य आपणा सगळ्यांना सामुदायिक मुक्ती सोहळा किंवा तारण सोहळा आहे, जेथे आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन मरण आणि पुनरुत्थान साजरा करत असतो. परमेश्वरान ही उपासना जी विधी दिलेली आहे ती केवळ एक विधी नसून एक कर्मकांड नसून त्याच्यामध्ये परमेश्वराची नीती समावलेली आहे. तेथे माणसाच्या जीवनाला गती आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती आपल्याला झळकताना आणि वाहताना दिसत आहे. म्हणून ही उपासना विधी आपल्या सगळ्यांसाठी एक समर्पित जीवनाची भावना असली पाहिजे, जेथे देवाचा शब्द आणि देवाने जे कार्य केलेलं आहे जे साक्रामेंत दिलेलं आहे त्याचा मेळ घातला जातो. म्हणूनच उपासनामध्ये देवाचा शब्द आणि देवाचं कार्य आपल्याला प्रभावीपणे होत असताना दिसतं. यशया संदेशा अध्याय 55:10 सांगत आहे, ज्याप्रमाणे आकाशातून पाऊस आणि बर्फ जमिनीवर पडतात त्याच्यामुळे जमीन भिजली जाते, त्याच्यामुळे ती जमीन सफळ हिरवीगार असून जे पेरणारे आहेत त्यांना बीज मिळते आणि जे शेतकरी आहेत त्यांना अन्न मिळते. त्याचप्रमाणे देवाचा शब्द आहे, तो आपल्या जीवनामध्ये प्रभावी आहे, तो प्रकट झालेला आहे आणि म्हणूनच जेव्हा तो आपल्या अंतकरणाला भिडतो तेव्हा आपलं अंतकरण भिजलं पाहिजे आणि त्याद्वारे आपल्या जीवनामध्ये बदल झाले पाहिजे. परंतु जेव्हा आपलं अंतकरण कठोर असते, देवाचा शब्द स्वीकारण्यासाठी तयार नसते, तेव्हा मत्तय अध्याय 7:6 आपल्याला सांगते की डुकरासमोर जणू काही मोते फेकल्यासारखं आपली गत होणार आहे. म्हणजे देवाच्या शब्दाला किती महत्त्व आहे बघा, की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पटवून देत आहे, समजून देत आहे की हे जेव्हा धन मिळतंय तेव्हा सर्वस्व सोडण्यासाठी माणसं तयार होत असतात. हे महान संदेश परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. म्हणून जे देवाने दिलेलं आहे ते आपल्याला जपता आलं पाहिजे आणि ते वाढवता आलं पाहिजे. साक्रामेंत लॅटिन शब्द आहे साकेर साक्रो आणि ग्रीक मिस्टेरियो म्हणजे पवित्र रहस्य. हे पवित्र रहस्य पहिलं कोणी साजरं केलं? तर पवित्र मरियेने.
कारण देवाचा शब्द तिने स्वीकारला आणि आपल्या अंतकरणामध्ये वाढवला, आपल्या उदरामध्ये तो वाढवला. म्हणजे देवाचा शब्द आणि पहिलं साक्रामेंत जे जन्माला आलं ते पवित्र मरियेच्या उदरामध्ये. तिने प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म दिला, ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासात राहिली, वाढली, आपल्या श्रद्धेमध्ये दृढ झाली आणि आपल्या जीवन प्रवासामध्ये एक प्रभावी साक्षीदार झाली. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या हे जीवनाचा हा प्रवास आहे, आपल्याला हे साक्रामेंत दिलेले आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यामध्ये जन्म घेतलेला आहे. देवाचा शब्द आपण घोषित करत असतो आणि टप्प्याटप्प्याने आपल्याला साक्रामेंत दिला जातो तेव्हा आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या रहस्याचा उलगडा होत असतो. फ्रॉम वूम टू टूम, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हा प्रवास सातत्याने देवशब्दाबरोबर चालू आहे. जेव्हा देवशब्द आपल्याला मिळतो आणि साक्रामेंताचा आशीर्वाद मिळतो तेव्हा परमेश्वराची कृपा आपल्यावर आलेली असती. साक्रामेंट म्हणजे आउटवर्ड ॲक्शन इनवर्ड ग्रेस, म्हणजे जे दृश्य आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने हे आपल्याला साक्रामेंत दिलेलं आहे, त्याला ही रचना जी केलेली आहे त्याला एक आधार आहे देवशब्दाचा. आणि म्हणूनच हे जेव्हा ख्रिस्त सभेमध्ये आपण साजरे करतो तर ते हे दृश्य आपण पाहतो, पण त्याचबरोबर त्यामागची जी भूमिका आहे, परमेश्वराचा आशीर्वाद आहे, परमेश्वराची जी योजना आहेत ते आपल्या जीवनामध्ये संपन्न होत असतात हे मनुष्याने विसरता कामा नये. कारण ह्या साक्रामेंताला बायबलचा आधार आहे, देवशब्द आणि बायबलमध्ये जे काही आधारित प्रसंग निर्माण झालेले आहे त्याद्वारे ख्रिस्त सभेमध्ये हे साक्रामेंत रुजू झालेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा दिला तेव्हा आकाश उघडलं गेलं, पवित्र आत्मा त्याच्यावर आला आणि वाणी प्रकट झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याशी मी संतुष्ट आहे. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा देण्यासाठी आपल्या शिष्यांना पाचारण केलं, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जा आणि हा संदेश द्या, पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या. म्हणजे आपण सगळ्यांनी बाप्तिस्मा घेतलेला आहे देवाच्या शब्दाने आणि तो साक्रामेंत आपल्या जीवनामध्ये जिवंत झालेला आहे, जेणेकरून आपण ख्रिस्त सभेचे हे सक्रिय सभासद आहोत. प्रभू येशू ख्रिस्ता अरण्यात गेले 40 दिवस 40 रात्र, तेथे त्यांनी उपवास प्रार्थना केली आणि जेव्हा उतरले तेव्हा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने उतरले. त्याचप्रमाणे जेव्हा प्रेषित हे एकत्र जमलेले होते, भयभीत होते, पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि त्यांना धैर्य दिलं, त्यांना दृढ केलं आपल्या कार्यामध्ये. त्याचप्रकारे दृढीकरण संस्काराद्वारे आपण देखील पवित्र आत्म्याचा स्वीकार केलेला आहे. हे नाममात्र नाही, याच्यामागची फार मोठी भूमिका, दैवी योजना जेव्हा आपल्या अंतकरणातून स्वीकारणार तेव्हाच आपल्याला त्याची फळं दिसणार आहे. म्हणजे हा पवित्र आत्मा देवशब्दाद्वारे आपल्या अंतकरणामध्ये निर्माण झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतात की घ्या आणि खा, घ्या आणि प्या, हे माझ्या स्मरणार्थ करा. ही जी पवित्र विधी आहे आणि जो पवित्र विधीवर आपण जे प्रभूचं शब्द आणि भोजन घेतो यामागे प्रभू येशू ख्रिस्ताने निर्माण केलेली दैवी आणि सार्वकालीन योजना, म्हणजे आपलं अंतकरण हे सदैव परमेश्वरासाठी धगधगत असलं पाहिजे, जेणेकरून आपल्या आत्म्याचं पालन पोषण होईल, हे प्रभू येशूने आपल्याला मिसा बलिनाच्या स्थापतेद्वारे प्रकट करून सांगितलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने अनेकांच्या पापांची क्षमा करून त्यांना पश्चाताप संस्कार दिलेला आहे आणि आरोग्य दान दिलेलं आहे. अनेकांना सांगितलं प्रभूने की तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे, तुझ्या श्रद्धेमुळे तू बरा झालेला आहे, यापुढे पाप करू नको, आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण कन्फेशनला येतो तेव्हा आपलं अंतकरण स्वच्छ होत असते. प्रभू सांगत आहे जेव्हा तुम्ही पापाची कबुली द्याल तेव्हा तुमच्या पापांची क्षमा होईल, परंतु जेव्हा तुम्ही तसेच ठेवणार ते तसेच राहतील. या मागची फार मोठी भूमिका प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासमोर प्रकट करत आहे, जेणेकरून आपल्याला समजलं पाहिजे की आपल्यामध्ये नम्रता यावी. माणसाने अहंकारात जीवन जगू नये की मी कोणतंच पाप करत नाही, मी माझं जीवन एकदम निरळ आणि नित्तळ जीवन जगत आहे. ही धारणा जेव्हा माणसामध्ये निर्माण होते तेव्हा तो परमेश्वराचा कदापि सेवक होऊ शकत नाही, तर त्याला नम्रतेमध्ये व्हायचं आहे. स्वर्गाचं राज्य मिळवायचं असेल तर लहान बालकाप्रमाणे व्हावे लागेल, तेव्हाच आपल्याला त्याचा खरा अर्थ मिळू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताकडे अनेक आजारी लोक आले, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना बरं केलं, स्पर्श केला,
जेव्हा आपली म्हातारी माणसं हे जग सोडण्याच्या तयारीत असतात तेव्हा त्यांना हा साक्रामेंट देण्यात यायला पाहिजे. ही दृष्टी आपल्याला असावी, ही तयारी आपल्याला असावी, नाहीतर आपण कुठेतरी पाप करतो. कारण ती व्यक्ती जी मरणाच्या खाटीला खेळलेली आहे त्यांना एक जो चांगला साक्रामेंट ख्रिस्त सभेने तयार केलेला आहे तो मिळू शकत नाही. मग याला कारणीभूत कोण होऊ शकते? म्हणून तो देवाचा शब्द आहे आणि तो आरोग्यदानाचा शब्द साक्रामेंटाच्या रूपामध्ये त्या रुग्णाला मिळत असतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना बोलवलं, त्यांना आशीर्वाद दिला, अधिकार दिला आणि त्यांना सांगितलं जा माझं कार्य करा, सुवार्ते कार्य करण्यासाठी पाठवलं. म्हणून पायधुनीच्या दिवशी धर्मगुरू पदाची स्थापना करण्यात आली. का धर्मगुरू फार महत्त्वाचे आहेत? नाहीतर हे चालवायचं कोणी? देवाचा शब्द सांगायचं कोणी? साक्रामेंत आपल्याला द्यायचे कोणी? ही माणसं परमेश्वराने आपल्यातून निवडलेली आहे आणि म्हणून आपण आपल्या मुलांना देखील स्फूर्ती दिली पाहिजे. जेव्हा आपण मरणाच्या क्षणाला असणार तेव्हा परमेश्वर विचारणार की तुम्ही माझ्यासाठी काय केलं, माझी योजना आहेत, माझ्या ज्या संकल्पना आहेत तुम्ही घेतल्या की नाही घेतल्या, कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही महत्त्व दिलं, जगाच्या गोष्टीसाठी महत्त्व दिलं की माझ्या कार्यासाठी महत्त्व दिलं. कारण सरते शेवटी घुरून फिरून आपल्याला त्याच्याचकडे जायचं आहे आणि तो नक्की हा प्रश्न विचारणार की तुम्ही माझ्यासाठी काय केलं. तर साक्रामेंट जो परमेश्वराने धर्मगुरू पदाची जी स्थापना केली ते फार महत्त्वाचं आहे, हे जपा, हे मौल्यवान आहे. आपल्या मुलांना एन्करेज करा, कारण हे जर केलं तर आपली ही जी ख्रिस्त सभा आहे त्याला आपणच कारणीभूत राहणार आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला बोलवलेलं आहे की माझ्यामध्ये राहा, माझ्यामध्ये समेट करा, माझ्यामध्ये एक व्हा. म्हणजेच द्राक्षवेल आणि फाटे, योहान अध्याय 15:9-12 आपल्याला सांगितलं आहे की मी तुम्ही माझ्यामध्ये असाल तर मी तुमच्यामध्ये असेन. म्हणजे जो प्रेमाचा कायदा आहे, लग्न संस्काराचा जो कायदा आहे, हा सेवेचा मंत्र आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे जे परमेश्वराने जोडलेले आहे ते माणसाने कदापि तोडू नये. एक कुटुंब, चांगली कुटुंब निर्मिती करण्यासाठी परमेश्वर आपल्याला बोलवत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराने हे संस्कार आपल्याला त्याच्या शब्दाद्वारे दिलेले आहे. जेव्हा त्याच्या शब्दाचं महत्त्व आपण समजणार तेव्हाच त्याच्या साक्रामेंताचा जी कृपा आहे ती आपल्याला मिळणार. आज जगाच्या दृष्टिकोनातून बघतो की साक्रामेंत साजरी कशी केली जातात, जणू काही एक स्पर्धा चाललेली आहे, जणू काही एक शोबाजी चाललेली आहे. देवाचा शब्द हा फॉर्मॅलिटीसाठी नाही, देवाचा शब्द हा वेगवेगळे परफॉर्मन्स करण्यासाठी किंवा शोबाजी करण्यासाठी नाही आहे. तर देवाचा शब्द हे आपल्या अंतकरणामध्ये आपण घेऊन तो जगाला देण्यासाठी आहे. आणि म्हणून त्याचे 3 टप्पे आपल्याला समजले पाहिजे. एक फॉर्मेशन, प्रत्येक संस्काराच्या मागे कुठली भूमिका असते, त्याची तयारी कशी केली जाते, त्याच्यासाठी धर्मगुरू आणि इतर जे सेवक आहेत एकत्र येऊन एवढी प्लॅनिंग करतात. बाप्तिस्मा असो, कम्युनियन संस्कार असो, दृढीकरण असो, लग्न संस्कार असो, त्याच्यामागे किती खर्च केला जातो, तेथे किती मानसिक खर्चीकरण केलं जातं. पण ते आपण सहज घेतो आणि उधळून टाकतो. ते उधळ्या पुत्रासारखं झालं की मिळतंय म्हणून घेतलं फुकट आणि फुकट घालून टाकलं. तर ह्याच्यामध्ये फॉर्मेशन आहे. जेव्हा तयारी चांगली केली जाते तेव्हा आपल्याला त्याच्या कॉन्सक्रेशनमध्ये आपण सहभागी होतो, म्हणजे आपल्याला अभिषिक्त होतो आणि आपल्याला त्याचा आशीर्वाद मिळत असतो. जेव्हा आशीर्वाद मिळतो तेव्हा आपण सेलिब्रेशन करू शकतो, मगच आपण उत्सव साजरा करू शकतो. तयारी नाही, अभिषिक्त झालेला नाही आणि त्या उत्सव करायला तयार झालेले आहेत, ही चुकीची भूमिका आहे. माणसानो, आपण देवाच्या शब्दावर आणि नीतीने चालणारी माणसं आहोत. म्हणून आपली नीती आणि आपली इच्छा परमेश्वरावर आणि ख्रिस्त सभेवर लादू नका, तर देवाचा शब्द समजून घ्या आणि त्या साक्रामेंताचा खरा अर्थ समजून घ्या, तेव्हाच आपल्याला त्याचा खरा आनंद मिळू शकतो. 5 विधी जेथे देवशब्द आणि साक्रामेंत दिला जातो, हे ख्रिस्ताचा प्रकाश जगजाहीर करण्यासाठी, ख्रिस्ताचं वचन जगजाहीर करण्यासाठी आणि ख्रिस्ताचं कार्य जगजाहीर करण्यासाठी दिलं जात आहे. कदापि विसरू नका. आमेन. आपण आपल्या विनंत्या परमेश्वराच्या चरणाशी अर्पण करूया. आपले उत्तर, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स
सर्व धर्मगुरु धर्मभगिनी ह्यांनी आपल्या पाळकीय कार्याद्वारे भाविकांना श्रद्धे दृढ करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभु आमची प्रार्थना ऐक. सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी आपले कार्य व कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावीत, लोकांच्या हितासाठी कार्य करावे व चांगल्या प्रशासनाचा अनुभव आपल्याला यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभु आमची प्रार्थना ऐक. सर्व सक्रामेंट ख्रिस्त सभेचे अविभाज्य घटक आहेत, ते श्रद्धे दृढ करण्याची साधना आहेत. सक्रामेंट स्वीकारण्या अगोदर जी पूर्वतयारी आहे त्याचे गांभीर्य आपणास कळावे आणि त्याद्वारे सक्रामेंट स्वीकारल्यानंतर आपल्या जीवनात परिणाम दिसावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभु आमची प्रार्थना ऐक. रुग्णभंग हा ख्रिस्तसभेचा आजारी व्यक्तींसाठी पवित्र सक्रामेंट आहे. त्या सक्रामेंटाद्वारे आजारांना रोगमुक्ती, दुखितांचे सांत्वन व पाप्यांना क्षमादान मिळते. आजारांनी या सक्रामेंटाचा स्वीकार करून आजाराला सामोरे जाण्यासाठी त्यांना आध्यात्मिक शक्ती प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभु आमची प्रार्थना ऐक. क्षणभर शांत राहून पुढील हेतूसाठी प्रार्थना करूया. बाळाची अपेक्षा करणाऱ्या दाम्पत्यांना बाळाची देणगी लाभावी. ज्या स्त्रिया गरोदर आहेत त्यांच्या उदरातील बाळाची वाढ चांगली व्हावी व त्यांचे बाळंतपण सुखरूप व्हावे. या पॅन्डेमिकच्या काळामध्ये कामधंदा, नोकरी व्यवसाय, वधूवर ह्यांच्या शोधात असलेल्यांसाठी करोना विषाणूने आजारी असलेल्या भाविकांना चांगले आरोग्य लाभावे. जे आज वाढदिवस साजरा करीत आहेत, विशेष करून ज्यांचा 50वा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. चांगल्या हवामानासाठी हे परमेश्वरा आमच्या सर्व प्रार्थना ऐकून घे आणि तुझ्या इच्छेप्रमाणे आम्हाला उत्तर दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अर्पण गीत. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या अतुनार्पण केलेल्या बलिदानाचा प्रभु स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव होऊन आमच्या व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभु, या पवित्र समर्पणाद्वारे तुझा आशीर्वाद आम्हाला दे व आम्हामधील तुझे तारण कार्य पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमसे अंतकरण प्रभु कडे लावा, आम्ही ते लाभिले आहे. प्रभु आमचा परमेश्वर असे आभार मानूया, ते योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा,
आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे। आज आम्ही धन्य कुमारी मरेचा सन्मान करत आहो। पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र जगाचा सार्वकालीन प्रकाश आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली। त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायक वृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात। त्यांच्या गोड सुरात आमचे मधुसूळ मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो। प्रभु तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस। ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो। ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यांनी भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेच्या रहस्याचा आपण जय घोष करूया। ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल। प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो। तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर। फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, इतर सर्व बिशप्स, धर्मगुरु धर्मभगिनी यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर। त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वांवर दया कर। देवमाता, धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर। त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या
तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो, आमीन। प्रभु येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने आपण प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, व वाईटापासून आम्हाला सोडव। हे प्रभु, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर, या जीवनात तू आम्हाला शांती दे। आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे, कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे। हे प्रभु येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर। तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस, आमीन। प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो, आणि तुम्हाबरोबर सुद्धा। आपण एकमेकांस शांती वंदन करूया। जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा, या कोकराच्या भोजनात बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य। प्रभु, तू माझ्या आत्म्या सुवैत कमी योग्य नाही, परंतु शब्द मात्र बोल म्हणजे मी प्रभु ख्रिस्ताचे शरीर। माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे। सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे। ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो, तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये। तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस, मी तुला मिठी मारतो, तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस। ख्रिस्त शरीर स्वीकार गीत। जीवन भाकर
आपण प्रार्थना करूया। हे प्रभू, जीवनाच्या भाकरीने तू आम्हाला नवजीवन देतोस, या भाकरीने तुझ्यावरील आमची भक्ती वाढव आणि जनसेवेद्वारे तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो, आमेन। जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे, देवाचे आभार मानूया। पवित्र मरीच्या जन्मदिन नोवेनाची प्रार्थना। हे परमेश्वरा आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला धन्य कुमारी मरेने जेव्हा जन्म दिला, त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली, त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो। पवित्र मरेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा, आजारांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर। आपली विनंती मरियम मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे आणूया। आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन म्हणावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे। तू धन्य कुमारी मरेसाठी अद्भुत कृत्य केलेले आहेत, शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस। ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदय भरून काढ, आमेन। नमो मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला दारी प्रभुचे सुंदर दान, पावन मरिये देव माता हो आमास्तव विनव आतानी मृत्यु समयी। हे मोत मावले आम्हासाठी विनंती कर, हे विलंकरी माते आम्हासाठी विनंती कर, हे नित्य सहायक माते आम्हासाठी विनंती कर। अंतिम गीत। Ave Maria, Ave Maria.